चिठ्ठी ही फक्त वाजवायसाठी असते, ती लोकसभेला पाठवण्यासाठी नसते, हे लक्षात घेतलं पाहिजे. ही मशाल जी आहे ही काही लोकसभेला पाठवण्यासाठी नाहीये, आपल्याला लोकसभेला कमळच पाठवलं पाहिजे, कारण ते येणाऱ्या काळामध्ये धोरण ठरवणार आहे. त्या धोरणाला खो घालणारी माणसं ही या लोकसभेमधून पाठवणं हे अत्यंत चुकीचं आहे असं माझं स्वतःचं मत आहे. आणि मला असं वाटतं तुमची जर इच्छा असेल तर मी 3 तास बोलू शकतो. 3 तासामध्ये एकही मुद्दा रिपीट होणार नाही. मी प्रत्येक गोष्टीला येणाऱ्या प्रत्येकाला त्याला विचारा, महाविकास आघाडीच्या नेत्याला कोणाला तरी विचारा, मी रवी चव्हाण सांगतोय हे खरं आहे का खोटं आहे, उत्तर नाहीये. बहुजन विकास आघाडीच्या नेत्याला विचारा, त्याचं उत्तर आहे का? देशाची रक्षा, देशाची रक्षा करायची आहे, तुमचं काही त्यामध्ये दुमत आहे का? तर ते काहीच सांगू शकणार नाही, ते म्हणतील हो करायची आहे, पण ह्यांचा माणूस जाऊन करू शकेल का? एक माणूस जाऊन तो करणार नाही. तुम्हाला 400 पारच लागणार आहेत, 400 लागतील, त्यावेळेला ते सहजपणे शक्य आहे, एका माणसाने ते होणार. माझी आपण सर्वांना पुन्हा विनंती आहे, ही निवडणूक जी आहे ही निवडणूक गल्लीतली निवडणूक नाहीये, ही दिल्लीतली निवडणूक आहे. जगाचं लक्ष या सगळ्या गोष्टीकडे लागलाय. एक जगत जेता नेता निर्माण करण्याची क्षमता ठरवणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे हात कोणाचे बळकट करायचे आहेत हे तुम्ही आम्ही सर्वांनी ठरवलं पाहिजे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून त्या प्रत्येक गोष्टी ठरवल्या पाहिजे. एक छोटस उदाहरण सांगतो, करोनाचा काळ, लस तयार करायची होती, चीन असेल अमेरिका असेल हे सगळे देश विचार करत होते की भारत देश आमच्याकडे येईल नाकडे येईल, परंतु पंतप्रधानांनी ठरवलं की नाही, ही परिस्थिती आम्ही देशावरती आणणार नाही. त्यांनी स्वतः या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं, लस तयार केली. तुम्ही आम्ही सर्वजण आश्वास घेतोय, जिवंत आहोत. नरेंद्र मोदीजींनी तयार केली लस फक्त आपल्या देशातच नाही तर गरीबातल्या गरीब सगळ्या देशांना दिली.